राज्यात 13 एप्रिलपर्यंत तुरळक पावसाचा अंदाज, तर पावसाच्या धास्तीने पिकं काढण्यासाठी बळीराजाची धडपड. यंदा ज्वारी पेरणी क्षेत्रात 17% घट, तर दराने गाठला नवा उच्चांक, प्रति क्विंटल 4000 रुपयाने विक्री. नवी मुंबईचा पाणीपुरवठा आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही कायम, राज्य सरकारकडून थकीत रक्कम मिळत नसल्याने पेच. मुंबई महापालिकेच्या 900 बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ, मानधनवाढीच्या प्रस्तावाला प्रशासनाकडून मान्यता. मुंबईतले डबेवाले आजपासून कामावर होणार रुजू, चैत्र पौर्णिमेनिमित्त गावातील यात्रा उत्सवाला गेलेले डबेवाले 6 दिवसांपासून होते रजेवर. रत्नागिरीतल्या अंजर्ले खाडी पुलावरील काम बंद पाडण्याचा मच्छीमार बांधवांचा इशारा, खाडीत राडारोडा टाकला जात असल्यानं मच्छीमार बांधव संतप्त. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सुनावणी होणार, निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज पुढची तारीख मिळण्याची शक्यता. देशात कोरोनाचा धोका वाढला, हरियाणा केरळ पुदुच्चेरीत मास्क सक्तीचा निर्णय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी. कोरोना तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रिल, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार. सीबीएसईचा पेपर पॅटर्न बदलला, यंदापासून परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित. अमेरिकेचा शैक्षणिक व्हिसा महागला, व्हिसासाठी मोजावे लागणार 15,400 रुपये, 30 मे पासून शुल्कवाढ लागू. मुशी तालुक्यात कार भैरवनाथ यात्रेचा उत्साह, यात्रेनिमित्त भैरवाला अभिषेक, तर मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. रत्नागिरीतल्या अंजर्ले दुर्गादेवीचा रथोत्सव उत्साहात संपन्न, यात्रेला 1000 भाविकांची उपस्थिती. सांगलीतल्या भाळवणी इथे बैलगाडा शर्यतीचा थरार, शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांची हजेरी, मुळशीच्या बकासुराने मैदान मारत पटकावली थार गाडी. शिवडी ट्रान्स हार्बर लिंक मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडण्याचा खर्च 473 कोटींनी वाढला, भूसंपादनासाठी 33 कोटी रुपये खर्च केले जाणार. सचिन तेंडुलकरचा मुंबईतल्या वांद्रे इथला बंगला 5 मजल्याचा होणार, मजले वाढवण्यास सीआरझेड कडून मंजुरी. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची गुजरातवर मात, सलग 5 षटकार ठोकून रिंकू सिंगने संघाला मिळवून दिला विजय.